खाना परिसरातील अश्भुजा मंदिर पाठीमागील जागा हे मुलांच्या खेळण्याकरिता व परिसरातील युवकांना क्रीडासाठी मोकळी ठेवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. रेल्वे लाईन परिसरातील मोदीखाना येथे एक मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी दुसरे काही लोकांनी समाज मंदिर बांधण्याचा प्रयत्न आहे. तर ही मोकळी जागा कोणतेही समाज मंदिर साठी न देता किंवा मंजूर न करता ही जागा मोकळी ठेवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकातून मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही जागा मोकळी असून परिसरातील नागरिकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्याकरिता किंवा लहान मुलांच्या क्रीडा व खेळण्याकरिता मोकळी होती व आहे. पण काही लोकांनी ही जागा समाज मंदिर साठी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या मंजुरीला तेथील नागरिकांचा तीव्र विरोध असून ती जागा मोकळी ठेवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. मनीषा गुरव बोलते, कला संगम अपार्टमेंट मधून. आम्ही तर लहानपणापासून राहतोय आणि आमची अशी इच्छा आहे की ही जागा कुठल्याही समाज मंदिराला नाही गेली पाहिजे. तिथल्या आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या लहान मुलांना हे खेळायसाठी त्याचं ग्राउंड ठेवलं पाहिजे आणि दुसरं कुठल्याच गोष्टीला इथं परवानगी नाहीच मिळाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. काही लोक येत आहेत, काहीतरी सांगत आहेत, पोलीस आणत आहेत असं तुमच्या निदर्शनात आलं? हो हो, पण ते काय कुणाच्याच मालकीची ती जागा नाही आहे. काय बांधणार आहे म्हणते लोक? समाज मंदिर वगैरे काहीतरी बांधायचं असं म्हणते. किती वर्षापासून मोकळी जागा आहे? बरेच वर्ष झाले. आम्ही तर 50 वर्ष तर आहे. आम्ही आधी तर होऊनच आम्हाला आता बालपण पण आमचं इथंच गेलेलं आहे आणि आता इथंच राहतोय. आम्ही जागा मोकळीच राहावी अशी ग्राउंड आणि मुलांसाठी खेळायला, कारण आमच्या मुलांना असं जागाच नाही आहे कुठल्याही गोष्टीला खेळायला. सगळ्यांना मग ती मोकळीच राहावी अशी आमची इच्छा. अगोदर कोणत्याही समाजाचं काहीच म्हणजे नको नाही. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा येऊन तुम्हाला सूचना दिली की इथं मंदिर बांधण्यास तुमचा विरोध किंवा समर्थन आहे म्हणून? और हमारे पिताजी की पैदाइश यहाँ की है, हमारे दादा की पैदाइश यहाँ की है. अभी 100 साल के ऊपर की जगह ये खुली है मैदान, तो हमारे बच्चों के लिए खुला मैदान रहना चाहिए, बच्चे हमारे यहाँ खेलना चाहिए. तुम्हारा विरोध किस बात के लिए? ये जगह खुली है ना, बस कोई तकरार नहीं करना ये जगह पर आकर. क्या तो बनता है बोल रहे लोग? वो तो मेरे को पता नहीं है, मगर है यहाँ पुलिस आ रहे, सोहे कर रहे, सोहे ये सामान रखे हुए है, तो उसके बारे में बोल रहे हैं. ये हिंदू मुस्लिम कुछ भी नहीं, हमारा सब एक है यहाँ पे. बस ये तस की इधर कुछ नहीं बनना चाहिए, जगह खुली रहना चाहिए, खुली रहना चाहिए. मैं मोदी मस्जिद कण रहते हम, हमारे को जगह खुली हूँ ना, उन्होंने आपको दादागिरी कर रहे, दादागिरी करे तो हम कहाँ जाना, हमारे छोटे बच्चे हमारा कार्यक्रम करते, हम कहाँ जाने का? हाँ, ये हमारे को जगह, हमारे पहले 100 साल पहले से जगह, हमारी जगह हमको होना, तुम भी रहते हम भी रहते. क्या बन रहा बोलते हो? मंदिर बन रहा है, मंदिर के समाज मंदिर, मंदिर के समाज बन रहे, हमारे को होना सब अभी फिलहाल को. सुन तो ये जगह जो खुली रहती ना, तुम भी चलते फिरते हम भी चलते फिरते, ये जगह नहीं होती, सबकी है, सरकार की जगह तो सबकी जगह है. तुम तुम्हारा अधिकार नहीं, सुबह सुबह पुलिस लाख ठहरा करे तो हम कहाँ जाना है? हमें भी नहीं आड़ा रहे, नहीं चलता ये ऐसा. खान कहाँ रहते आप? यहाँ मोदी मस्जिद के सामने. क्या मसला है बोलो? अरे को ये जगह पहले से ही एग्जिस्ट है, फिर बच्चा को अभी तुम मंदिर बन देंगे तो बच्चा को खेलने को जगह नहीं रहती. अभी तो मंदिर है चेक, हाँ, फिर और ये कहीं को मंदिर बनाने का, इसलिए ये बोलना हमारा ऐसा है कि बच्चों को खेलने को जगह बन दे. बहुत दिन से नहीं तो मोबाइल लेकर बढ़ते बच्चे, फिर पागलों को जाते ही, फिर क्या फायदे का? कौन बन रहे मंदिर? अब जो कौन पप्पू बोलते हैं ना, देखा रहे किसकी जगह है? अब कॉर्पोरेशन की जगह है, मंदिर बन रहे पहले से चाहिए. सुनील गुराव, गेले 50 वर्ष इथला रहिवासी आहे. आधी चंद्रपंडीत राहत होतो, आता समोरच राहतो. ते आता कानावर असं आलं की इथं काहीतरी समाज मंदिर किंवा असं तत्सम काहीतरी बांधण्याचं चालू आहे, पण याच्यामुळं प्रायव्हसी निघून जाईल पूर्णपणे. हे मुलांसाठी खेळासाठी मैदान आहे, त्यामुळं मोकळेपणा मिळालाच पाहिजे. म्हणजे आमचा कायम आग्रह हा आहे की मुलांना खेळलं पाहिजे, मोबाईलमधनं बाहेर येऊन इथं खेळलं पाहिजे, आणि त्यासाठी मग मैदान मोकळं करून दिलं पाहिजे. आता मध्ये मुलांनी लीड घेतला होता, इथं व्हॉलीबॉलसाठी नेट बांधून घेतो होतं, सगळं केलं. ठीक आहे, मुलांनी खरं तसा फायदा घेतला नाही, पण मुलांनी खेळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे मोकळं राहिलं पाहिजे. हे कानोकपाळी सगळे ओरडत आहेत की मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा, मुलांना खेळू द्या बाहेर, मैदानी खेळ खेळू. मग हेच जर आपण बंद करणार असू, मग मुलांना दोष देण्यात काय अर्थ? याला कारणीभूत आपण लोकच आहोत. त्यामुळे असं काही करायचं नाही, हे पटांगण आहे खेळायसाठी. मुलांना मोकळी दिलीच पाहिजे.
आणि ही काळाची गरज आहे. ग्राउंडच्या समोरच ही जागा जी ओपन आहे ती सुरुवातीपासूनच ओपन आहे. तिथं कुठलंही समाज मंदिर बांधू नये किंवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला फंडिंग करू नये, सपोर्ट करू नये, ही पहिला राजकीय लोकांना कळकळीची विनंती आहे. त्याच्यानंतर हे जे ग्राउंड आहे ते मुलांसाठी आरक्षित आहे, म्हणजे खेळण्यासाठी. ते आरक्षण उडवून कुठल्याही समाजाला देता कामा नये. समाज मंदिर बांधलं की प्रत्येकाच्या ह्याला काय द्वेष निर्माण होणार, तसं कुठलंही कृत्य होऊ नये, त्यासाठी आमचा विरोध आहे. आणि हे खेळण्यासाठी जे आहे ते खेळण्यासाठीच राहावं, आणि छोटे मोठे कार्यक्रमाला आम्हाला जागा नाही इथल्या रहिवाशांना, त्यासाठी पण ही जागा मोकळी असावी ही गरज, काळाची गरज आहे. एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क.